जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ। दशक तीसरा, समास पांचवा, स्वगुण परीक्षा, भाग ड, श्री राम। पुढे गेला विदेशासी, प्राणी लागला व्यासंगासी, आपला जीवेसी सोसी नाना श्रम। श्री समर्थ सांगतात की याप्रमाणे पुढे विदेशात जाऊन व्यवसाय करायला लागला, सुरुवात केली व त्यासाठी तो जीवापाड नाना प्रकारचे कष्ट सोसू लागला। ऐसा दुस्तर संसार करिता कष्टला थोर, पुढे दोन्ही चारी संवत्सर द्रव्य मेडविले। त्याप्रमाणे प्रपंच करीत असता त्याला अत्यंत कष्ट झाले। पुढे 2-4 वर्ष कष्ट करून त्याने द्रव्य मिळविले। सेवेची आला देशासी तो आवर्षण पडिले देशी, तेने गुणे मनुष्यासी बहुत कष्ट झाले। मग लगेच तो स्वदेशास परस आला। तो तेथे दुष्काळ पडला होता व त्यामुळे सर्व माणसांना अत्यंत कष्ट भोगावे लागत होते। ऐक्यांच्या बैसल्या अमृत कळा, ऐक्यास चंद्री लागली डोळा। ऐके कापती चढा चढा दैन्यवाणी, कुणाची गालफडे बसली कुणाची गालफडे बसली होती तर कुणाचे डोळे निस्तेज झाले होते। कोणी अत्यंत दीन होऊन थरथरा कापत होते। एके दीन रूप बैसली, एके सुजली एके मेली, ऐसी कन्या पुत्रे देखिली अकस्मात डोळा। कोणी भिकाऱ्यासारखी बसलेली तर कुणाच्या अंगावर सूज आलेली, तर कोणी मरून गेलेली अशी आपल्या मुलामुलींची अवस्था झालेली त्याने बघितली। तेने बहुत दुःखी झाला, देखोनिया उभट आला। प्राणी आक्रंदो लागला दैन्यवाना। ते सर्व पाहून तो अत्यंत दुःखी झाला, त्याला गहिवरून आले व तो दीन होऊन आक्रोश करू लागला। तव ती अवघी सावध झाली, म्हणती बाबा बाबा जेऊ घाली, अन्ना लागी मिडकली झाडा घाली ती। तेव्हा ती सर्व मुले सावध झाली आणि बाबा बाबा आम्हाला जेऊ घाला असे म्हणू लागली। अन्नासाठी आषाढभूत झालेली असल्याने त्याच्या अंगावर त्यांनी झडपच घातली। गाठोडे सोडून पाहती, हाता पडिले तेची खाती, काही तोंडी काही हाती, प्राण जाती निघोनी। पोरांनी बापाचे गाठोडे सोडून पाहिले व जे हाताला येईल ते ती खाऊ लागली, आणि काही अन्न तोंडात तर काही हातात असतानाच त्यांनी जनांचे प्राण निघून गेले। तातडी तातडी जेऊ घाली, तो ते जेविता जेविता काही मेली, काही होती धा धावली तेही मेली अर्जीने अजीर्णे। तो ते घाई घाईने त्यांना जेवू घालू लागला, तर जेवता जेवताच काही मेली, काही अत्यंत भुकली होती, त्यांनी जास्त खाल्ल्याने ती अजीर्ण होऊन मेली। ऐसे बहुतेक मेली, एक होती मुले उरली, तेही दैन्यवाणी झाली आपले माते वाचुनी। अशा प्रकारे बहुतेक मुले मेली, एक दोन उरली, पण तीही आपल्या आई वाचून अत्यंत दीनवाणी झाली। ऐसे आवर्षण आले, तेने घरची बुडाले, पुढे देसी सुभिक्ष झाले अतिशयसी। अशा रीतीने दुष्काळ पडल्याने त्याचे घर सर्वच बसले। काही दिवसांनंतर देशात अन्नधान्यांची अतिशय समृद्धी झाली। लेकुरा नाही वाढविते, अन्न करावे लागे आपू आपलेन हाते। बहुत त्रास घेतला चित्ते स्वयंपाकाचा, घरात मुलांना वाढविणारे कुणीच राहिले नव्हते। स्वतःच्या हाताने अन्न शिजवावे लागे, स्वयंपाक करण्याचा त्याचा त्याच्या मनाला फार त्रास वाटू लागला। लोकी भरीस घातले, पुन्हा मागुते लग्न केले, द्रव्य होते ते वेचले लग्ना कारणे। लोकांनी भरीला घातले,
म्हणून त्याने पुन्हा लग्न केले. जे द्रव्य मिळविले होते ते लग्नासाठी खर्ची झाले. पुन्हा विदेशी गेला, द्रव्य मिळवून आला, तो व घरी कडहू लागला सावत्र पुत्रांशी. म्हणून तो परत विदेशी गेला व पुन्हा द्रव्य मिळवून परत आला. तो घरी बायको आणि सावत्र मुलांच्यात भांडणास सुरुवात झाली होती. स्त्री स्त्री झाली नाती धोती, पुत्र देखू न सकती, भ्रता भ्रताराची गेली शक्ती, वृद्ध झाला. त्याची बायको वयात येऊन शहाणी झाली होती. ते मुलांना बघवेना. नवरा वृद्ध झाल्याने त्याच्या अंगी काहीच शक्ती उरली नव्हती. सदा भांडण पुत्रांचे. कोणी नायकती कोणाचे, वनिता अति प्रीतींचे, प्रीतिपात्र मुलांमध्ये आपापसात सारखी भांडणे सुरू झाली. कोणी कोणाचे ऐकेना. त्याचे मन मात्र बायकोवर अत्यंत आसक्त झाले. किंत बैसला मना, एके ठाई पडेना, म्हणून या पाचा जणा मिळविले. एकमेकांबद्दल त्याच्या मनात संशय उत्पन्न झाला. काही केल्या एकमत होईना, म्हणून त्याने प्रपंचांना बोलवून आणले. पाच जण वाटे करीती, तो ते पुत्र नायकती, निवाडा नव्हेची अंती भांडण लागले. पंचांनी वाटण्या करून दिल्या, पण मुलांना ते पटेना व ती ऐकेनात. काहीच निवाडा झाला नाही आणि शेवटी परत भांडणे सुरू झाली. बाप लेखा भांडणे झाले. लेखी बापास मारिले, तव ते मातेने घेतले शंखतीर्थ. बापाचे व मुलांचे भांडण जुंपले आणि मुलांनी बापाला मारले. ते पाहून आईने शंखध्वनी करायला सुरुवात केली. एकोणी मिळाले एक लोक, उभे पाहती कौतुक, म्हणती बापास लेख कामा आले. तिने बोंब मारलेली ऐकून तेथे लोक गोळा झाले आणि उभे राहून गंमत पाहू लागले. ते पाहते म्हणू लागले की, वा, मुले बापाच्या चांगली उपयोगी पडली. ज्या कारणे केले नवस, ज्या कारणे केले सास, ते पुत्र पित्यास मारेती पहा. ज्या मुलांसाठी बापाने नवस केले, अनेक कष्ट उपसले, तीच मुले आता बापाला मारित आहे पहा. ऐसी आली पाप कडी, आश्चर्य मानिल सकडी, उभे तोडी ती कडी नगर लोक. असा हा पापमय कलह पाहून सर्वांना फार आश्चर्य वाटले. मग तेथे गावातील जमलेल्या लोकांनी ते भांडण मिटविले. पुढे बसून पाच जण वाटे केले तत्समान, बाप लेकांचे भांडण तोडिले तेही. पुढे पाच जणांनी बसून समसमान वाटे केले आणि त्यांनी ते बाप लेकांचे भांडण एकदाचे मिटविले. बापास वेगळे घातले, पोपट बांधून दिजले, मन कांतेचे लागले स्वार्थ बुद्धी. त्या मुलांनी बापाला वेगळे काढले आणि एक खोपटे बांधून दिले. बायकोच्या मनातही स्वार्थ बुद्धी उत्पन्न झाली. कांता तरुण पुरुष रुद दोघास पडिला संबंध. खेद सांडून आनंद मानिला तेही. बायको तरुण आणि नवरा म्हातारा असं घरात या दोघांचा संबंध उरला. तेव्हा खेद न करता दोघांनी त्यातच आनंद मानला. स्त्री सापडली सुंदर, गुणवंत आणि चतुर, म्हणे माझे भाग्य थोर वृद्धपणी. मला म्हातारपणी सुंदर, गुणवंत आणि चतुर बायको मिळाली हे माझे केवढे थोर भाग्य, असे तो म्हणू लागला. ऐसा आनंद मानिला, दुःख सर्वही विसरला, तव तो गलबला झाला, परचक्र आले. याप्रमाणे मागील सर्व दुःख विसरून त्याने आनंद मानला. इतक्यात सहूकडे आरडाओरडा झाला की शत्रूची धाड आली आहे. अकस्मात धाडी आली. कांता बंदी धरून नेली. वस्त भावही गेली प्राणी यांची.
अकस्मात धाड आली आणि शत्रूने त्याच्या बाजूला कैद करून धरून नेली. एवढेच नव्हे तर त्याची सर्व चीजवस्तूही गेली. तेने दुःख झाले भारी, दीर्घ स्वरे रुदन करी, मनी आठवे सुंदरी गुणवंत. त्यामुळे त्याला अत्यंत दुःख झाले व तो मोठ्या मोठ्याने रडू लागला. आपल्या सुंदर गुणसंपन्न बायकोची मनात त्याला आठवण येऊ लागली. तव तिची वार्ता आली, तुमची कांता भ्रष्टली, ऐकोनिया अंग घाली पृथ्वीवरी. तोपर्यंत बातमी आली की तुमच्या बायकोला भ्रष्ट केले आहे. हे ऐकताच तो दुःखाने धाडकन जमिनीवर कोसळला. सव्य अपसव्य लोडे, जडे पाझरती डोळे, आठविता चित्त पोडे दुःखांकडे. डाव्या उजव्या कुशीवर तो गडबडा लोडू लागला. त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. बायकोची आठवण येऊन त्या दुःखाने त्याचे चित्त पोडू लागले. द्रव्य होते मिडविले, तेही लग्नास वेचले, कांतेसीही धरून नेले दुराचारी. मी काही द्रव्य मिळविले होते, तेही लग्नासाठी खर्च केले, आणि आता दुराचारी लोकांनी माझ्या बायकोलाही धरून नेले. मजही वृद्धाप्य आले, लेकी वेगळे घातले, अहा देवा ओढवले अदृष्ट माझे. मलाही आता म्हातारपण आले आहे, आणि त्यात मला वेगळे काढले आहे. देवा हे कुठले दुर्दैव माझ्यावर ओढवले आहे. द्रव्य नाही, कांता नाही, ठाव नाही, शक्ती नाही, देवा मज कोणीच नाही, तुझ वेगळे. माझ्याजवळ आता पैसा अडका नाही, बायकोही नाही, घरही नाही, शक्तीही उरली नाही. देवा आता तुझ्याशिवाय मला दुसरे कोणीच उरलेले नाही. पूर्वी देव नाही पूजिला, वैभव देखोन भुलला, शेखी प्राणी प्रस्तावला वृद्धपणी. पूर्वी देवाची पूजा कधी केली नाही, वैभवाला भुलला नाही भुलला, आणि शेवटी म्हातारपणी त्याला पश्चाताप होऊ लागला. देह अत्यंत खंगले, सर्वांग वाढून गेले, वात पीत उसळले, कंठ दाटला कफे. देह अत्यंत खंगला, सर्वांग वाढून गेले, वात पित्त उसळले, कंठ कफाने दाटून आला. वडे जिव्हेची बोबडी, कफे कंठ घडघडी, दुर्गंधी सुटली तोंडी, नाकी श्लेष्मा वाहे. जिभेची बोबडी वडली, कफाने घसा घरघरू लागला, तोंडातून दुर्गंधी सुटली, नाकातून शेंबूळ वाहू लागला. मान कापे चढा चढा, डोळे गडती भडा भडा, वृद्धपणी अवकडा ठाकून आले. मान चळचळा कापू लागली, डोळ्यातून घडघडा अश्रू वाहू लागले, वृद्धपणात अशी ही अवकडा प्राप्त झाली. दंतपाडी उखडली, तेने बोचरी बोचरखिंडी पडली, मुखी लाळ गळू लागली दुर्गंधीची. दातांची कवडी उखडल्यामुळे बोडकी झाले, तोंडातून अतिदुर्गंध असलेली लाळ गळू लागली. डोळा पाहता दिसेना, काही शब्द ऐकेना, दीर्घ स्वरे बोलवेना, दमा दाटे. डोळ्यांनी नीट दिसेना, काहींनी शब्द ऐकून कानांनी शब्द ऐकून ऐकू येईना, मोठ्याने बोलताही येईना, कारण दमा वाढू लागला. शक्ती पायांची राहिली, बैसवेना मुरकुंडी घाली, बृहती वाजू लागली तोंडातच ऐसी. पायातील शक्ती नाहीशी झाली, बसा येईनासे झाले, म्हणून मुरकुंडी घालून पडून राहू लागला. तोंडाप्रमाणे गुरुद्वारही वाजू लागले. क्षुधा लागता आवरेना, अन्न समयी मिळेना, मिळाले तरी चावेना, दात गेले. भूक आवरेनाशी झाली, भुकेच्या वेळी अन्न मिळेना, आणि मिळाले तरी दात पडून गेल्याने ते
चावता येईना। कित्ते जिरेना अन्न बक्षिताच होय वमन, तैसेची जाई निघून अपान द्वारे। चित्तामुळे अन्न पचेना, खाता क्षणीच ते ओकून पडू लागले, किंवा खालच्या वाटेने जसेच्या तसे निघून जाऊ लागले। विष्टा मूत्र आणि बडक्स भोवता वमने केला नास, दुरून जाता कोंडे श्वास विश्वजनांचा। विष्टा मूत्र आणि नाकोतंडातील मळ व ओकारी आले, यामुळे त्याच्या आजूबाजूला सर्वत्र दुर्गंधी पसरू लागली। या घाणीमुळे दुरून जाऊ लागले, तरी सुद्धा लोकांचा श्वास कोंडू लागला। नाना दुःखे नाना व्याधी, वृद्धपणी चढे बुद्धी, तरी पुरेना आवघी आयुष्याची। याप्रमाणे नाना दुःखे व नाना रोग यामुळे म्हातारपणी त्याची बुद्धी भ्रमिष्ठ झाली, तरी आयुष्याची मर्यादा काही संपेना। पापण्या भवयाचे केस पिकोन झडले निशेष, सर्वांगी लोंबले मास चिरकुटा सारखे। पापण्यांचे भुवयांचे केस पिकून पूर्णपणे गळून गेले, सर्वांगावरील मास एखाद्या जुन्या कापडासारखे लोंबू लागले। देह सर्व पारिखे झाले, सवंगडे निशेष राहिले, सकळ प्राणी मात्र बोले मरेन का। देह पूर्णपणे प्रीधीत पराधीन झाला, कोणी सवंगडीही उरले नाही। सर्व लोक जणू म्हणू लागले की हा एखादाचा मरत का नाही। जे म्हणून जे जन्मून पोसली, तेची फिरोने पडिली, अंती विषम वेळी आली प्राणी यांची। ज्यांना जन्म देऊन त्यांचे पालन पोषण केले, ती मुले विरुद्ध झाली। शेवटी त्याला फार कठीण काळ आला। गेले तारुण्य गेले बळ, गेले संसारीचे सड, वाताहत झाले सकड शरीर आणि संपत्ती। तारुण्य गेले अंगातली शक्ती गेली, संसाराची मस्ती ही गेली। अशा प्रकारे शक्ती आणि संपत्ती जाऊन सर्व वाताहत झाली। जन्मवरी स्वार्थ केला, तितू काही व्यर्थ गेला, कैसा विषम काळ आला। अंतकाळी जन्मभर स्वार्थ साधण्यासाठी प्रयत्न केला, पण तो व्यर्थ गेला आणि शेवटी अंतकाळी अशी परिस्थिती प्राप्त झाली। सुखाकारणे दुरला, सेखी दुःखे कष्टी झाला, पुढे मागुता धोका आला येम यातनेचा। सुखासाठी झुरला, पण शेवटी दुःखी कष्टी झाला आणि यापुढे यम यातनेचा धोका तर आहेच। जन्म अवघा दुःख मूळ लागती, दुःखाचे इंगळ म्हणून या तत्काळ स्वहित करावे। सारांश जन्म हेच सर्व दुःखांचे मूळ असून, त्याला दुःखाची इंगळी सारखी डचतच असते। म्हणून माणसाने तत्काळ स्वहित साधावे। असो ऐसे वृद्धपण सकळास आहे दारुण, म्हणून या शरण भगवंतास जावे। श्री समर्थ म्हणतात की असो याप्रमाणे सर्वांना असे दारुण वृद्धपण येणारच आहे, म्हणून प्रत्येकाने भगवंतास शरण जावे। पुढे रुद्धीस तत्वता गर्भी प्रस्तावा होता, तोची आला मागुता अंतकाळी। गर्भावस्थेत जीवाला जसा पश्चाताप झाला होता, तसाच तो तत्वता त्याला वृद्धपणी होतो आणि तोच पुन्हा अंतकाळीही होतो। म्हणून मागुते जन्मांतर प्राप्त मातेचे उदर, संसार हा अतिदुस्तर तोची ठाकून आला, म्हणून त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो। मातेच्या उदरात काही काळ राहावे लागते आणि तरुण जाण्यास
कठीण असा हा संसार परत त्याच्या पुढे उभा राहतो. भगवत वचनां भगवत जनान वाचूनी चुके ना हे जन्मयोनी तापत्रयाची जाचनी सांगी जेल पुढे. या प्रकारे गर्भवास व जन्म यातून भगवत वचना भगवत भजनात वाचून सुटका होत नाही. आता पुढील समासात तीन तापांचा जाच कसा असतो ते सांगितले जाईल. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे स्वगुण परीक्षा भाग ड नाम समास 5वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम समर्थ.